कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणार आहात का किंवा मांडली पाहिजे? तर जे शेतकऱ्याचं पर क्विंटल जवळपास 2500 रुपयाचं नुकसान होतं हे सरकार स्वतः स्वीकारणार का? माननीय सभापती महोदया, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो विषय मांडलाय त्याची नोंद घेतलेली आहे. उत्तराच्या वेळी त्याचं चर्चा आहे, आपली चर्चेच्या उत्तराच्या वेळी त्याचं उत्तर सविस्तर देण्यात येईल. पण मी स्वतः पियुष गोयलजी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. मुळात त्यांनी हे सांगितलं की साधारणपणे जेव्हा आपल्या देशामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात असतो त्यावेळी आपण निर्यातीची परवानगी देतो, पण आता देशामध्येच कांदा जवळपास 25 ते 30% कमी आहे आणि त्याच्यामुळे आपण जर निर्यातीची परवानगी दिली तर देशामध्ये मोठी टंचाई निर्माण होऊन त्या ठिकाणी अडचणी होऊ शकतात. तथापि आम्ही त्यांना विनंती केली की कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये. आज खरं म्हणजे जुना कांदा तर व्यापाऱ्याकडे गेला, आता नवीन कांदाच यायचा येतोय, जुना कांदा काही शेतकऱ्याकडे नाहीये. पण त्या संदर्भात त्यांनी आम्हाला आत्ता तरी हे आश्वस्त केलंय की जोपर्यंत हा निर्णय होत नाही, म्हणजे या बंदीच्या संदर्भातला निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत जर शेतकरी अडचणीत येत असेल, कांदा खरेदी होत नसेल, लिलाव होणार नसतील, अडचणी येत असतील, तर तो सगळा कांदा केंद्र सरकार खरेदी करायला तयार आहे. केंद्र सरकार त्याचा भाव घोषित करेल आणि त्यानुसार ती करेल. पण आम्ही त्यांना तरी विनंती केलेली आहे. आमची एक बैठक देखील आमचे कृषी मंत्री आणि पणन मंत्री हे त्या ठिकाणी त्यांना पुन्हा भेटणार आहेत आणि यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. मंत्रिमंडळ यावर त्यांनी सांगितलं का अनुदान 50,000 रुपये देण्याचं कबूल केलं, परंतु सहकार बँकेने दिलं पण राष्ट्रीयकृत बँकेने ते अनुदान अजून दिलं नाही. त्या 351 शेतकऱ्याला कातरणी येथील आमच्या तर नॅशनल बँकेने अनुदान दिलेलं नाही, म्हणून त्यापैकी 27 लोकांना दिलं, बाकीचे बँक ऑफ महाराष्ट्राने अनुदान शेतकऱ्याला दिलं नाही, म्हणून त्वरित द्यावं असे मी मागणी करतो. सरकारच्या वतीनं आपण पूर्ण अनुदान वितरित केलं. एखाद्या बँकेने जर अनुदान रोखलं असेल आणि 400 रुपयांनी, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं कधीच आपण दिलं नव्हतं, पण एखाद्या बँकेने जर ते रोखलं असेल तर निश्चित त्या बँकेला सांगण्यात येईल, कारण आपला GR आहे आणि RBI देखील हे मान्य केलेलं आहे. जी SLBC झाली होती त्यात RBI डेप्युटी गव्हर्नर आले होते, त्यांनी सगळ्या बँकांना सांगितलं की कोणीही अनुदानाचे पैसे हे कर्ज खात्याकडे वळते करणार नाही किंवा अनुदानाचे पैसे अडवणार नाही, त्यामुळे आपण जरूर ती माहिती द्या. बँक ऑफ महाराष्ट्राला सांगून ते पैसे त्यांच्या कर्ज खात्यात वळते न करता त्यांना ते काढता यावेत अशा प्रकारची व्यवस्था करण्यात.